गाइज माझी ड्रॉइंग कर ली काय हॅलो गाइज, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये। तर आज जत्रा आहे आमची, पहिला देवलान चाललोय। पृथ्वी येतं का देवलान? देवलान चाललोय, सगळे घर पाया भरायला पहिला जातोय आमच्या देवारण देवारांची देवलान देवलांची येशिव येशिवशी मठाव मठावशी घरा मग परत ऋत्वीला घेऊन जाईल पाळण्यान बसायला। ना ऋत्वी पाळण्यान बसायला येशील ना? केस उकल पटकन मग चल त्याला पाया भरून येते ना, ब्लॉग एडिट करते ना, अपलोड करते लवकर 1:30-1 वाजेपर्यंत। आलो मस्त दर्शन बिर्शन करून न काय विषय माहिती का, आता चाललो मटन आणायला। मटन आणते जत्राय बोलल्यावर मटन घेतला मग जरा जाऊन एडिटिंग करून दे, ब्लॉग एडिट नाही केला। ब्लॉग एडिट करून पटकन अपलोड करताय ना, ऋत्वीला घेऊन जाते जत्रन जत्रन दोन पालणी आली ना, एक ओढी आली ना, एक पालना आलाय बारका खेळणीवाली आली एक दोन, असा सीन आहे। पहिला जाऊन एडिट करतोय, अर्धा एक तास लागल एडिटिंगला, त्याच्यानंतर जाईन। आता 11:30 वाजलं फायनली, आता 12:30 वाजलं ना ब्लॉग बिग अपलोड केला ना, आता ऋत्वीला घेऊन चाललोय मी जत्रन। काय जत्रांची दोन पालणी दाखवते तुम्हाला फुल मजा काय। मम्मीने जवान रांधलाय, मटण केलं, चिंबोऱ्या केल्या, अजून काय केलं हा? अजून काय नाही का? चालेल चालेल मी जातो, आता प्रशानन थांबलाय, प्रशानन सोबत जाते। आता आम्ही निघलो, काय ऋत्वी लढतय नुसती, ऋत्वी नुसती लढतय, कोण दिसला का? दमवशील म्हणा असेल का पालन बसशील लई वजन तूर वाईज, आता चिवीत आहे उरी मारत नाही सांगते नको अंगाल तिकून राहिली असं म्हणत जवाची सवय नाही दमलो। ही जत्रा भरली आमच्या गावात फुल, एक पालना ओढी आली न तो एक पालना चिवे मारू रे ऋत्वीला ठेवली घरा न मी जाते एक फेरी मारते त्याशी। दमवला ऋत्वीनी, कयूच नाही केलं नाही काही नाही, करी वशीच उतरत नव्हती, मग घरा घेऊन आलो। टीव्ही मस्त केलं होती, उड्या विड्या मारत होती, पाळण्या बसायला सांगत होती, कोणी ही ऋत्वी बसच नाही। तपासणार नुसतं मी जाते परत मस्त बघू, काही नंगा बिंगर खेळताना त्या बघते, आवरी जत्रा असतं आमची काय बारीकशी जत्रा फुल। जत्रांची आलो परत, आजाला आहे, आजाला काहीतरी काम आहे, आजाला बोलू जवाला आहे, तो बोलतो 4 वाजता येईल, तर आता आजाला काहीतरी काम आहे तो करून येतून न परत जत्रान गेलो तर जाईल नाही तर आराम करेल। आता जवाला घेतला, आजा गेला, लई भूक लागली 1:30 वाजला डेंजर भूक न, मटण गेला जवाला क्रेझी काय मम्मीने मम्मीच्या आजचा मटण खाणं म्हणजे क्रेझी। आता मी जरा झोपलेलो न जरा म्हणजे 5 वाजला, आता दिदीसा पण गेली, भाऊ आलेलं जे उभी होऊन गेलं, फ्रेश होतंय मी न बघू काय सीन आहे, जत्रा खपल्या असेल आमच्या गावांची। आता फ्रेश झालोय ना आम्ही, असंच फिरतून जरासा, मम्मी बोलतो हे वर्षी नको जाऊ तस करला, नेक्स्ट इयर जाऊ सगळी पोरा एकत्र, गिंपून आलाय जवळ जास्त रातच्या हिंडू नको बोलतो असा सीन आहे, मग गावांना जाऊ नंतर हा आईनी दम दिलाय काय जाऊ नको बोलतो, रात बनू को हिंडू का? आम्ही असंच फिरतून रातच्या गावांना जाऊ जरासा बघू जमला तर। आता 7:30 वाजलं ना, आम्ही जत्राला जावाचा प्लॅन करतो गावांना, जत्रांनी जावाचा मित्रांच्या घरा जावाचा आहे, त्याही बोलवलं जवाबीवाला बोलतोय ना आमची जत्रा आहे आज। काय एक स्टोरी बिरी सांग काय, जत्रांना कली बिली चालते का आपली गवायच्या? कारण मला कमेंट आलती का बोलतं आईला स्टोरी विचार बोलत कैसा काय आपले गावांच्या नाही का? अशी नक्की विषय काय विषय समजला नाही पब्लिकला, विषय म्हणजे त्या
आपले गावं नव्हते झाले का म्हणजे आपले गावांच्या जुने गाल्यांच्या कली बिली असतील ते काय काय मम्मी काय सांगताय कली हो दे लोकांना मारू दे का स्टोरी ऐकायला मजा येत ना वीस वर्ष ऐसा आहे ना स्टोरी ऐकायला मजा येत म्हणून बरं ही सुरू आपले मटर पिठर नको कट युट्यूब वाले मना युट्यूब अशी पुरवतील मटर पिठरच्या गोष्टी सांग आता गव्हाणला जवळला मोनीश मात्रेला काय आपल्या सोबत आमच्या जत्राची त्याला जवळला चांगलाय धरम बांधून जवळ दिलाय अरे कैसा वाटतंय मम्मीच्या आता चिकन चिकन करते मटन एक नंबर का राडा आई खुश झाली व जवळावरती तर झोपा कैसा झोपलाय मग झोपलाय बघायचा यांच्या आता दीपेशन जेवतो थोडासा दीपेश थँक्यू जेव्हा बी मला फुल सोय काय ना आता अजून मित्र थांबलं त्याशी त्यांच्या जवळ जात आहे वर्गांचा मित्र बघू काय करतात ते नंतर जमला तर जाऊ जत्रण काय म्हणणं जाऊ का नाही माझी ड्रॉइंग करली काय नक्की मी वाटते का क्रेजी वाटते का बोल यो फोटू माझ्या टिपीला आहे ना युट्यूबच्या थँक्यू 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 सो मच यो फोटू पाठव म्हणा इन्स्टाला काल ती बारीक पोरा आली ना स्केच दाखवला मला लय भारी वाटलं काय स्केच बघून त्या जास्त बोलायला नाही भेटलं म्हणा म्हणजे ब्लॉग नाही करायला जमला पण स्केच बघून मस्त वाटलं काय ती पण जास्त सर थांबली नाही पोरा ते दाखवलं म्हणा लगेच गेली पण बघला तर भारी वाटलं काय माझ्यासाठी एवढा एफोर्ट्स टाकला त्याही क्रेझी वाटलं काय क्रेझी प्रेम आहे यावरा म्हणून ड्रॉइंग कशी काय नाही असं पण माझी ड्रॉइंग करली हीच मोठी गोष्ट आहे काय माझ्यासाठी थँक्यू काय दोघांना पण दोघांना का त्याच्यांशी एक्क्यानी काढलेली कोणतरी त्याला थँक्यू लव यू गाईज लव यू आता आकाश पाल्यान बसून झाला आमचा नाईन पोली कसा वाटला आकाश पाल्यान ब्लॉग मध्ये आम्ही आहेत का नाही ब्लॉग मध्ये एरोप्लेन मध्ये आम्हाला एरोप्लेन मध्ये बसायचं आहे पण सध्या खूप जण बघत आहेत आमच्याकडे काय मजा येते किती रुपये किलो किती रुपये किलो काय आईस्क्रीम 500 रुपये किलो काय चाले करत हा 500 रुपये वाले आईस्क्रीम खातो काय 500 रुपये किलो फुलाड काय फुलाड कळजय ब्लॉग इथं जॉईन करते तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आणि बाय बाय भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये प्लीज सबस्क्राईब करा यार प्लीज माझ्यासाठी थोडंसं